नमस्कार मित्रांनो मित्रांनो जिल्हा परिषद आरोग्य भरती दोन हजार एकोणवीस अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता तर त्या तर त्या विद्यार्थ्यांना मित्रांनो त्यांच्या जे वॅकन्सी आहेत म्हणजे जे डिडपीमधील आरोग्य सेवक या पदाचे जे वॅकन्सी आहेत मित्रांनो ते कुठल्या प्रवर्गाच्या कमी झालेले आहेत आणि मित्रांनो त्यांना जो फॉर्म आहे तो अपडेट करायचा आहे तर याबद्दल मित्रांनो त्यांच्या मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अशी शंका निर्माण झालेली आहे विद्यार्थी असे मित्रांनो असं म्हणजे परेशान आहेत की त्यांना समजत नाही आहे की बाबा आपल्या कॅटेगरीची जी, जी जागा आहे ती त्या जिल्ह्यातून कमी झालेली आहे का आणि नवीन प्रवर्ग आणि नवीन जाहिरातीनुसार मित्रांनो आपण त्यामध्ये अर्ज करू शकतो का जर आपल्या कॅटेगरीची जागा त्याच्यामध्ये नसेल तर आपण कुठला नवीन प्रेफरन्स देऊ शकतो का तर या संबंधीचे सर्व जे माध्यमातून क्लिअर होतील जे अहमदनगरला विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता फक्त त्यांच्यासाठीचा सा व्हिडिओ मित्रांनो इतर जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहू नका जर त्यांनी अहमदनगर मध्ये प्रेफरन्स दिला असेल तर विद्यार्थ्यांनी सुद्धा पाहू शकतात जर नांदेड जिल्ह्याचे जर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी हा व्हिडिओ पाहत असतील तर मित्रांनो ऑलरेडी मी नांदेड जिल्ह्यावरती व्हिडिओ बनवला त्यावर त्या तो जो व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला वर आय बोटामवरती भेटेल किंवा व्हिडिओच्या एंडिंगला सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल तर बघा मित्रांनो या व्हिडि व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे दोन हजार एकोणवीसमध्ये जागा किती होते आणि दोन हजार एकवीसमध्ये किती जागे शिल्लक आहेत कुठल्या प्रवर्गाचे किती जागे शिल्लक आहेत ही सविस्तर माहिती तुम्हाला याच्या व्हिडिओ माध्यमातून समजून जाईल आणि तुमचे जे डाऊट्स आहेत मित्रांनो ते क्लिअर होतील तर बघा मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला जे आहे सुरुवात करूया पण त्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या घंटीवरती क्लिक करून त्यावरती ऑल क्लिक करा म्हणजे भविष्यातील तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सहजरित्या तुम्हाला भेटत जातील तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला मला हा जो फोटो आहे किंवा हा जो स्क्रीनशॉट आहे तुम्हाला दिसत असेल मी याची ऍडजस्टमेंट केलेली आहे आता हा जो पीड हा जो तुम्हाला फोटो दिसत आहे मित्रांनो तो दोन हजार एकोणवीसचा आहे म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य सेवक या पदासाठी कुठल्या कॅटेगरीसाठी किती वॅकन्सी होते त्या संबंधीचा मित्रांनो हा स्क्रीनशॉट तुम्हाला दिसत असेल त्यानंतर मित्रांनो आता बघा आता दोन हजार एकवीसच्या जाहिरातीमध्ये त्यांनी असा उल्लेख केलाय की कुठल्या प्रवर्गाचे जागा जे आहेत दोन हजार एकोणवीसच्या जाहिरातीमधून कमी करण्यात आलेल्या आता हे का कमी करण्यात आलेले आहेत तर अनुकंपा विद्यार्थ्यांना जे आहे ते नियुक्ती दिल्या कारणामुळे दोन हजार एकोणावीस मधील जे वॅकेन्सी मित्रांनो ते काही प्रमाणात कमी झाले आहेत कुठल्या कॅटेगरीची कमी झाले आहेत तर ते पहा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के अनुसूचित जातीमधील मित्रांनो माजी सैनिक आणि अंशकालीन असे प्रत्येकी एक एक जे पदे आहेत ते रद्द झालेले आहेत त्यानंतर एन टी बीचा एक आणि एन टी सी अंशकालीनचा एक व एन टी बी सॉरी एन टी डी सर्वसाधारणचा एक म्हणजे मित्रांनो भज ब सर्वसाधारणचा एक झाला पण भज क यांचा सर्वसाधारण नसून अंशकालीनचा एक कमी झाला भज डचा सर्वसाधारण एक कमी झाला असे एकूण मित्रांनो आज जे पदे आहेत ते दोन हजार एकोणवीसच्या जाहिरातीमधून रद्द झालेले आहेत ठीक आहे आता ही जी वॅकन्सी मॅट्रिक आहे मित्रांनो ही दोन हजार एकवीसच्या जाहिरातीमधील आहे पण आता बघू आपण मित्रांनो की दोन हजार एकवीसच्या जाहिरातीनुसार जी पाच पदे कमी झालेली आहेत दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीमधून ते कुठली झाले आहेत बघा यामध्ये मित्रांनो अनुसूचित जाती यामध्ये माजी सैनिकची एक व अंशकालीनची एक अशी प्रतिकी एक कमी झालेली आहे अनुसूचित जातीमधून तर अनुसूचित जातीमध्ये मित्रांनो माजी सैनिकला दोन हजार एकोणवीस मध्ये सुरुवातीला माजी सैनिक आणि अंशकालीनला असे प्रतिकी एक एक पद होते पण मित्रांनो आता नवीन यामधून जो एक एक पद आहे तो रद्द झालाय म्हणजे ऑलरेडी एक एक पद असताना दोन्ही पदे रद्द झालेली आहेत ठीक आहे तर असे एकूण मित्रांनो आता फक्त जे शिल्लक पदे आहेत ते समांतर आरक्षण विरहित पदे फक्त पाच जी पदे आहेत ते शिल्लक राहिलेले आहेत तर या विद्यार्थ्यांनी का काय कर करायचं दुसऱ्या जिल्ह्याचा प्रेफरन्स द्यायचा जर दुसऱ्या जिल्ह्याचा प्रेफरन्स जर तुम्हाला देता येत नसेल तर मित्रांनो मेल किंवा कॉल करा तर मेल किंवा कॉलचा तर आपल्याला सुद्धा तिथे कुठला रिप्लाय भेटत नाहीये पण मित्रांनो आपल्याला काय करायचं तर आपल्याला नव्याने हा जो अर्ज आहे तो तुम्हाला जर करायचा तर तुम्ही तो करू शकता मित्रांनो ठीक आहे कारण वेळ खूप कमी राहिला आहे यामध्ये इकडे तिकडे प्रयत्न करून त्याचा काही रिप्लाय भेटत नसेल तर तुम्ही सिम्पली मित्रांनो नवीन जो अर्ज आहे तो करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो दुसरं जे पद आहे दुसरा जो प्रवर्ग आहे तो बघा ब सर्वसाधारण एक आता बघा मित्रांनो इथे भजब जे दिसत आहे आपल्याला ईमध्ये सॉरी डी मध्ये तर बहजबची मित्रांनो एकूण रिक्त पदे एकच होती पण यामध्ये ते त्यांनी सर्वसाधारणच म्हणलेलं आहे ठीक आहे आता सर्वसाधारणला एकच होती मित्रांनो ती सुद्धा एक इथून कमी झालेली आहे म्हणजे ऑलरेडी मित्रांनो आता शून्य जागा राहिलेली आहे ठीक आहे त्यानंतर मित्रांनो आता इथं भजड भज भजक भजक ची इथं अंशकालीन एक जागा कमी झालेली आहे तर भजकाला सुरुवातीला पाच पदे होते पण यातून अंशकालीनला एकच पद होतं तुम्ही तुम्हाला इथे दिसत असेल तर् तर तो सुद्धा मित्रांनो अंशकालीन विद्यार्थ्यांसाठी तिथे एकच पद राहिलेलं तर ते अंशकालीन जे विद्यार्थी आहेत त्यांनी दुसऱ्या जिल्ह्यात दे प्रेफरन्स देऊ शकतात आता इथे शिल्लक राहिला मित्रांनो बघा एकूण समांतर आरक्षण विरहित पदे यामध्ये एकूण तीन पदे शिल्लक राहिलेली आहेत त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे भज क मध्ये बघा माजी सैनिकसाठी एक असे एकूण पाच पदे शिल्लक राहिलेले आहेत त्यापैकी एक कमी झाले म्हणजे एकूण चार जे पदे आहेत मित्रांनो ते शिल्लक राहिलेले आहेत त्यानंतर प्रश्न येतो भज ड सर्वसाधारण त्यानंतर सर्वसाधारणमधून सुद्धा एक जागाची कमी झाली मित्रांनो भजडमधून आता इथे भजडचं तुम्हाला इथे दिसत असेल यफमध्ये भज अनुक्रमांक यफमध्ये बघा तर इथे किती एकूण भजडासाठी एकच पद होतं आणि तो पण कमी झाला म्हणजे तो ऑलरेडी मित्रांनो भजडच्या विद्यार्थ्यांना सुद्धा दुसऱ्या जिल्ह्याचा जो प्रेफरन्स आहे तो द्यावा लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे दोन हजार एकोणवीसच्या जाहिरातीमधून ही जी पाच पदे आहेत ते रद्द झालेली आहेत आणि इतर काही पदे मित्रांनो अनुकंपा प्र अनुकंपा नियुक्ती दिल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती दिल्यामुळे मित्रांनो जी काही पदे आहेत रद ते रद्द झालेली आहेत तर त्या अनुषंगाने मित्रांनो तर नवीन जे पदे आहेत ते बासष्ट आहेत यानुसार तुम्ही नवीन पदासाठी अर्ज करू शकता ज्या विद्यार्थ्यांना नव्याने जर अर्ज करायचा असेल तर असे विद्यार्थी नव्याने सुद्धा अर्ज करू शकतात तर आता मित्रांनो मी तुम्हाला हे जे नवीन मॅट नवीन जे वॅकन्सी मॅट्रिक्स आहे जुनी वॅकेन्सी मॅट्रिक्स प्लस कमी झालेली वॅकेन्सी मॅट्रिक्स मी आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती सेंड करेन त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक भेटेल मित्रांनो ठीक आहे तर तेथे तुम्ही जॉईन व्हा तुम्हाला दोन्ही तुम्हाला पीडीएफ प्लस सोबत हा जो स्क्रीनशॉट आहे तो तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो आणखीन एक महत्त्वाची बाब मी तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतोय तर या ठिकाणी दोन हजार एकवीसचा जाहीर जे मी त्यांनी असं नमूद केलं दोन नंबरचा पॉईंट तुम्हाला दिसत असेल की माहे मार्च दोन हजार एकोणावीसमध्ये आरोग्यसेवक आरोग्य सेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माता या चार संवर्गाकरिता आवेदनपत्र अर्ज सादर केल्या उमेदवारांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एस सी बी सी प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त म्हणजे एस सी बी सी च्या विद्यार्थ्यांशिवाय इतर प्रवर्गातून म्हणजे दुसऱ्या प्रवर्गामधून अर्ज सादर केलेले सर्व जे उमेदवार आहेत मित्रांनो त्या प्रवर्गातून परीक्षा देण्यासाठी पात्र राहतील असं खनखनी त्यांनी उल्लेख केला आहे मित्रांनो आता सांगायचं तात्पर्य एवढंच की एखाद्या कॅटेगरीच्या जर तुमच्या जागा कमी झाल्यात म्हणजे एक आणि दोन जर तिथे वॅकन्सी राहिलेली असतील तर मित्रांनो तुम्ही तिथे निश्चित प्रकारे तुमचा जो पेपर आहे तुमची जी परीक्षा आहे तुम्ही तिथे अटेंड करू शकता तिथे देऊ शकता पण एखाद्या कॅटेगरीच्या जागा तिथून शून्य झाल्या असतील तर त्यांना दुसरा प्रेफरन्स द्यायचा आहे हा सुद्धा त्यांनी ते पॉईंट जो आहे तो क्लिअर केलेला आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत ही जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ती शेअर करायची होती आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण नाशिक जिल्ह्याची जी वॅकन्सी मॅट्रिक्स आहे जुनी व नवीन याबद्दल सविस्तर माहिती आपण पुण्याच्या मा व्हिडिओमध्ये घेऊया त्यासाठी चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जास तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याचा नोटिफिकेशन भेटेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्यापर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करायची होती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये